आजच्या ह्या लेसनला आपण जर्नल हा व्हाउचरचा प्रकार काय आहे याची नोंद घेणार आहे टॅलीच्या अंतर्गत. आपल्याला जर जर्नल व्हाउचर प्रकारामध्ये कुठलं एक व्यवहार लिहायचं असेल तर प्रथमतः आपण जर्नल F7 किंवा इथे क्लिक करून आपण जर्नल हा व्हाउचरचा प्रकार आणत असतो. मी क्लिक करतो आहे तर या ठिकाणी जर्नल हा व्हाउचरचा प्रकार आपल्या समोर आहे. जर्नल व्हाउचरचा प्रकार तसं बघायला गेलं तर फार मोठा आहे. अनेक एंट्रीज ज्या आहे, अनेक ट्रान्झॅक्शन जे आहेत ते जर्नल या व्हाउचर प्रकारामध्ये मोडतात. तर आजचा भाग हा जर्नलचा भाग एक आहे. उद्या आपण भाग दोन आणि मग परवा भाग तीन बघूया. तर भाग एक काय आहे की आतापर्यंत आपण पेमेंट आणि रिसिप्ट या व्हाउचरच्या रूपाने किंवा या व्हाउचरच्या प्रकारे फक्त कमिशन मिळालं किंवा कुठला एक्सपेन्स दिला म्हणून पेमेंटची व्हाउचर केलं हे तितकंच खरं आहे. पण त्याखेरीज आपण कुठली एक वस्तू जर आपल्याला असेट्स आपण ज्याला म्हणतो फिक्स असेट म्हटलं तर ते जास्त योग्य राहील. कुठल्याही प्रकारचं फिक्स असेट जर आपल्याला रोकड किंवा बँकेच्या चेकद्वारे जर घ्यायचं असेल तर आपण पेमेंटद्वारे ते घेतो किंवा तेच काही कारणास्तव जर विकायचं असेल तर ते आपण रिसिप्टद्वारे विकू शकतो. पण हा जो काही प्रकार झाला पेमेंट आणि रिसिप्टचा, फिक्स असेट विकत घेणे किंवा विकणे आपल्याला समजू शकतं. फिक्स असेट विकत घेणे किंवा विकणे तेही रोकड किंवा बँकेच्या चेकच्या द्वारे. पण असे काही ट्रान्झॅक्शन घडत असतात कंपनीमध्ये की आपल्याला काही असेट्स उधारीमध्ये क्रेडिटमध्ये जर घेण्याची गरज असेल किंवा वेळ आली असेल किंवा तसं काही ट्रान्झॅक्शन घडलं असेल की कंपनीने एक एअर कंडिशन नावाचं फिक्स असेट हे एका सिंधू डिस्ट्रीब्युटरकडनं किंवा राका फर्निचरकडनं, कुठलं एक उदाहरण घेऊ आपण, त्याच्याकडनं उधारीने जर विकत घेतलं असेल तर ती एंट्री आपण कशी करणार जर्नल. व्यवहार काय आहे पुन्हा एक वेळ ऐका. उधारीने एअर कंडिशन हे राका फर्निचरकडनं रुपये 20,000 विकत घेतलं उधारीने. उधारा शब्द नीट लक्षात ठेवा. चला वळूया आपण जर्नल ह्या एंट्रीकडे. आता बघा इथे दोन खाते आपल्याला दिसतील. एक म्हणजे राका फर्निचरचं खातं आपल्याला इथे कुठे घ्यावं लागेल आणि एक असेटचं खातं. तर आपल्याकडे असेटचं खातं या ठिकाणी दिसत नाही आहे तर आपण अल्टरसीने असेटचं खातं तयार करूया. जर ह्या लिस्टमध्ये जर एअर कंडिशनचं खातं नसेल तर तीही गोष्ट आपल्याला टॅलीमध्ये माहीत असावी की आपण एंट्री करत असताना देखील, मगाशी काही लेसनमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण लेजरवर जाऊन सुद्धा लेजर तयार करू शकतो बाहेर येऊन, म्हणजे एंट्रीच्या बाहेर येऊन अर्थात. पण एंट्री करत असताना जर लेजरची अचानक गरज लागली तर आपण एंट्रीमध्ये सुद्धा लेजर तयार करू शकतो. तर लेजर तयार करण्यासाठी ज्या ठिकाणी लेजर तयार करायची तिथली पोझिशन झाली आणि अल्टर आणि सी हे दोन बटनं आपण कंटिन्युअस प्रेस करायचे आहे कम्प्युटरच्या कीबोर्डच्या सहाय्याने. हे बघा मी अल्टर सी प्रेस केलं आणि या ठिकाणी त्याने सांगितलं की आपल्याला कुठलं लेजर तयार करायचं आहे. लेजर क्रिएशन आपण इथे लेजर तयार करतोय. एअर कंडिशनर एअर कंडिशनर आय एम व्हेरी सॉरी अकाउंट एंटर करणार. इथे काही आपल्याला शॉर्ट नेम द्यायची गरज नाही. अंडर याचा अर्थ आपल्याला माहीत असावा, काही लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं आहे. अंडर याचा अर्थ जे खातं आपण तयार करत आहोत त्या खात्याला आपण कुठला ग्रुप देणार आहोत. तर इथे ग्रुपची अनेक नावं आहेत, साधारणतः 26 ते 30 ग्रुप या टॅली 9 ERP मध्ये त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेले. आपण स्वतःसुद्धा ग्रुप तयार करू शकतो. तर या एअर कंडिशनसाठी आपण ग्रुपवर जातोय आणि आपल्याला हा ग्रुप योग्य वाटतो आहे आणि तो आहे फिक्स असेट. त्यानंतर आपण एंटर करणार, ही माहिती आपल्याला काही भरण्याची गरज नाही. इथे यस करतोय, बघा स्क्रीनवर काय घडतं ते. तर या ठिकाणी एअर कंडिशन नावाचं खातं आपण तयार केल्यानंतर त्याला डेबिट पडलेलं आहे.
आपण मगाशी बोलले 25,000 रुपयाचं किंवा 20,000 रुपयाचं एअर कंडिशन आपण विकत घेतो आहे, तर ती अमाऊंट तिथे टाकली आणि एंटर केल्यानंतर ज्या पार्टीकडनं आपण हे एअर कंडिशन नावाचं ऍसेट विकत उधारीमध्ये घेत आहे त्या पार्टीचं नाव मगाशी सांगितलं आपल्याला, राका फर्निचर किंवा सिंधू डिस्ट्रीब्युटर इत्यादी. राका फर्निचरचं खातं आपण या ठिकाणी तयार करूया. पुन्हा एक वेळा बघा खातं कसं तयार केलं जातं. ज्या ठिकाणी खातं तयार करायचं असेल तिथे आपण पोझिशन घेतली, त्यानंतर कीबोर्डच्या सहाय्याने अल्टर आणि सी प्रेस करायचं. या ठिकाणी आपल्याला लेजर क्रिएशनचा पुन्हा एक वेळा स्क्रीन समोर दिसतो आहे आणि या ठिकाणी आपण पार्टीचं नाव लिहितोय राका इलेक्ट्रॉनिक लिहूया ते योग्य राहील. अकाउंट आता ह्या पार्टीकडनं आपण उधारीने ऍसेट विकत घेत असू म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार क्रेडिट परचेसर. एंटर. आपल्याला पुन्हा एक वेळा सामना करावा लागतो आहे की अशा वेळेला आपल्याला कुठला ग्रुप हा योग्य राहील. तर ज्या वेळेला आपण कुठलाही माल किंवा कुठलाही ऍसेट उधारीने विकत घेत असतो किंवा कुठल्या पार्टीला आपलं काही देणं असेल भविष्यात, तर त्या तमाम केसेसच्या वेळेला आपण त्याला ग्रुप जो निवडतो जो टॅलीने प्रोव्हाइड केलेला आहे ज्याचं नाव आहे करंट लायबिलिटीज किंवा संडी क्रेडिटर. किंवा संडी क्रेडिटरला जर मी एंटर केलं तर खाली कंसामध्ये प्रमुख ग्रुप येतोच आहे, म्हणजे तुम्ही करंट लायबिलिटीज घेतलं असतं तरी चाललं असतं. तर या ठिकाणी आपण एंटर करतो आहे, त्यानंतर त्याचा ऍड्रेस, त्याचं नाव, त्याचं स्टेट, पिन कोड, त्या कंपनीचा किंवा त्या दुकानदाराचा पॅन नंबर, आय टी नंबर, नंतर त्याचे व्हॅट डिटेल्स आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील. इथे आपण यस करतो आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रेडिटला राका फर्निचर हे आलेलं आहे. आपण एंटर करतो आणि पुढे आपण या ठिकाणी नॅरेशन लिहितोय बीइंग नेहमीप्रमाणे एअर कंडिशन परचेस बाय क्रेडिट. मुद्दाम मी ते कॅपिटलमध्ये लिहिलं. एंटर. आपण यस करण्यापूर्वी दोन शब्द ह्या ठिकाणी की का आपण डेबिट साईडला बघा कधी टॅली ज्या वेळेला आपण शिकत असतो ना त्यावेळेला हे मात्र आपल्याला लक्षात यायलाच हवं की डेबिट साईडला हेच का खातं, राका फर्निचरचं का नाही किंवा राका इलेक्ट्रॉनिक्सचं का नाही, आणि क्रेडिट साईडला राका इलेक्ट्रॉनिक्सच का खातं, एअर कंडिशन का नाही. तर ही चर्चा करणं योग्य राहणार आहे कारण या चर्चामुळेच आपल्याला आपलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. बघा डेबिट साईडला आपण एअर कंडिशन यासाठी लिहिलेलं आहे कारण आपण जे काही खरेदी करतोय ते फिक्स ऍसेट आहे आणि ते ऍसेट येत आहे आपल्यात कंपनीत. आणि मगाशी आपण बघितलं काही लेसन्सला की ज्या वेळेला ऍसेट आपल्याकडे येईल काही येत असतं ना त्यावेळेला व्हॉट कम्स इन हा जो काही रूल आहे इज गोज फॉर डेबिट. म्हणून एअर कंडिशन हे डेबिटला आणि राका इलेक्ट्रॉनिक्स क्रेडिटला का, तर राका इलेक्ट्रॉनिक्सकडनं ते येत आहे असं म्हणू नका, चुकीचं होईल असं म्हणणं. राका इलेक्ट्रॉनिक्स जी कंपनी किंवा जे खातं आपण तयार केलं त्याला आपल्याला आठवत असेल आपण काय ग्रुप दिला, सन्ड्री क्रेडिटर. आणि तो क्रेडिटर आहे किंवा ती करंट लायबिलिटीज आहे आणि करंट लायबिलिटीज किंवा क्रेडिटर हे आपण क्रेडिट साईडला लिहित असतो हा नियम आहे आणि त्यानुसार आपण राका इलेक्ट्रॉनिकला क्रेडिट साईडला लिहिलेलं आहे. तर ह्या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायचं, अन्यथा वरती काही लिहिलं आणि खाली काही लिहिलं तर चालू शकेल, एंट्री घेऊन टाकतो टॅली परंतु आपल्याला पुढे मात्र ते त्रासदायक ठरतं. इथे आपण ऍक्सेप्ट करतोय आणि ही एंट्री संपवत आहे.